ते वित्तमंत्री असताना त्यांनी किती खोके जमवले त्यांनी तर पहिले सांगावं. खोक्याचं कामच करत नव्हते ते मंत्री. त्यांना डोक्यामध्ये नुसते झोपतानी झोपून उठतानी खोके पाहणारे लोक आहेत, ते फक्त खोक्यावरच बोलत राहतात. दोन दिवसापूर्वी ओबीसींचा मेळावा झाला होता, त्यात अजित पवार असं बोलले होते की जे 50 खोके एकदम ओके त्यांना विसरू नका, येणाऱ्या निवडणुकीत गद्दारांना जनता जी आहे ते धडा शिकवेल. ते वित्तमंत्री असताना त्यांनी किती खोके जमवले त्यांनी तर पहिले सांगावं. खोक्याचं कामच करत नव्हते ते मंत्री. त्यांना डोक्यामध्ये नुसते झोपतानी झोपून उठतानी खोके पाहणारे लोक आहेत, ते फक्त खोक्यावरच बोलत राहतात. त्याला काही अर्थ नाही, त्या लोकांना उत्तर देण्यामध्ये मला तरी वाटतं काही उपयोग नाही.